नमस्कार, नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे। मी रेशमा यमगर, इयत्ता दुसरी, विषय मराठी। काय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? चांगले आहात ना? ठीक आहे। तर मग आठवत आहे का आपण जो आपला मागचा तास झालेला होता, त्या तासाला आपण काय घेतलं होतं? तर त्या तासाला घेतलं होतं अगदी बरोबर पाऊस ही कविता घेतली होती, हो की नाही? तर त्या पाऊस या कवितेचंच आपण थोडीशी पुनरावृत्ती करूया। आणि राहिलेले जे आपले क्वेश्चन्स मी म्हटलं होतं तुम्हाला की लास्ट नंतरच्या तासाला मी ते सोडवून घेईन तुमच्याकडून, तर आज आपण तेच करूया, ओके? तर पहिल्यांदा बघा, हे आहे पाऊस, लेसन नंबर 1, पाऊस। आणखी एकदा मी रेड करते, फक्त तुम्ही लक्ष द्यायचं, ठीक आहे? आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुसु सुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक। आणि ही कविता कोणी लिहिलेली आहे? तर सरिता पत्की यांनी। ह्याचा स्पष्टीकरण आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं होतं, हो की नाही? तरी आणखी मी थोडक्यात सांगते, ऋतू कोणते वगैरे सांगितलेलं होतं, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू। आणि जास्त करून सर्वांच्या आवडतीचा कोणता असतो? तर तो असतो पावसाळा। तर त्या पावसाळ्याबद्दलची ही आपली कविता आहे। तर पहिल्या 2-3 कडव्यामध्ये आपल्याला त्यांनी काय पावसाच्या अगोदरचं एक वातावरण कसं असतं, आभाळ वाजलं धडाडधूम, पाऊस येण्याच्या अगोदर लगेच पाऊस येतो का? नाही, तर त्याच्या अगोदर एकदम जोराचा वारा सुटतो, आभाळ वाजायला लागतं आणि आवाज ढग गडगडायला लागतात, हो की नाही? मग नंतर वीज चमकायला लागते आणि नंतर सुरुवात होते ती पावसाला, हो की नाही? हे आपण पाहिलेलं होतं, नंतर सुरुवात कोणती होती? पावसाला। मग पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायलं, पाऊस आला म्हणजे साहजिकच पाणी वाहणार, हो की नाही? पाणी व्हायलं, मग पाण्यात बोट सोडली सोडली। लहान मुलांचा कोणता खेळ असतो की जर पाणी आलं भरपूर तर आपण काय करतो, त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला आवडतं खूप सारं खेळायला। पण आपण काही वेळेलाच काय करतो, पाण्यात भिजतोही, उड्या मारतो वगैरे, पण ते करायचं नाही आहे आपल्याला। काय दिसते आपल्याला पिक्चरमध्ये? हा मुलगा आणि हे मुलगी काय पाण्यामध्ये काय करत आहेत? बोट सोडत आहेत। आणि बोटीवर कोण बसलेला आहे? बेडूक बसलेला आहे। हे सगळं आपण पाहिलेलं आहे, हो की नाही? तर काय आहे, पाणी व्हायला सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, पाण्यात ह्या दोन्ही मुलांनी काय केलेली आहे? बोट सोडलेली आहे। नंतर हातभर जाऊन बुडली बुडली, कारण ती बोट कशाची होती? पेपर बोट होती, त्यामुळे ती काय केली, थोड्या अंतरावर जाऊन ती पाण्यामध्ये बुडलेली आहे। मग पावसाळ्यात जास्त करून आपल्याला बेडूक वगैरे बघायला भेटतात, मग तसाच काय केला, ह्या मुलांच्या बोटीवर एक बेडूक बसलेला आपल्याला इथं दिसतं, पहा, दिसतंय की नाही? मज्जा वाटते की नाही? पिक्चर असं एकदम छान, असं ढग आलेलं आहे, वीज चमकत आहे, हिरवी झाडं दिसत आहेत आणि पाणी वाहताना दिसतं आहे आपल्याला, इकडं थोडेसे एकदम जंगल म्हणा किंवा असं घनदाट झाडी दिसतीये। आणि हे मुलं तशा पावसात थोड्याशा रिमझिमता, पावसाचा वेग कमी झालेला आहे आणि हे दोघं आलेली आहेत आणि हे काय करत आहेत, पाण्यात पेपरच्या बोट केलेल्या आहेत। समजत आपल्याला सांगतात ना आपले शिक्षक, आपण सांगतो की गोटीव कागद वगैरे कलरफुल असतात पेपर, त्याचं काय करायचं, बोट करायची, ते बनवून आणा वगैरे, ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे असतं आपलं। मग तसंच ह्यांनी काय केलं, ते आवडतं म्हणून तसं पाणी पाण्यामध्ये त्या बोट सोडल्या आणि त्या काही बोटी पाण्यात तरंगल्या तर काही बोटी पाण्यात बुडाल्या। त्यातल्याच एका बोटीवर काय बसलेलं दिसतो? बेडूक। आलं ना लक्षात? तर आता आपण काय करूया, ह्याच्यावर आधारित आन्सर क्वेश्चन घेतले होते, हो ना? थोडीशी एकदा पुनरावृत्ती करूया, हां? मी काही जास्त रिपीट नाही करत आहे आणि करावं लागणार आहे तुम्हाला, कारण कसे आहे, थोडंसं वारंवार ऐकलं की तुम्हाला जास्त लक्षात होईल, लक्षात बसेल ना। आभाळात काय चमकत आहे, तर ह्याचं उत्तर काय होतं? अगदी बरोबर, काय होतं, काय लिहिलंय सांगा बरं, मी काय लिहिलंय, हां, काय? वीज। काय चमकत आहे? वीज। नंतरचं क्वेश्चन काय आहे, पाऊस कोठून येत
आहे, काय लिहिलं होतं आपण त्याचं उत्तर? आठवतंय? आठवतंय? हां, अगदी बरोबर. आकाशातून. पाऊस कुठून येत आहे? आकाशातून. किंवा आभाळातून जरी म्हटलं तरी काही नाही चुकीचं, कारण हे समानार्थी शब्द होतात ना. आकाशला समानार्थी गगन, नभ, आकाश, आभाळ म्हणू शकतो आपण. मुलांनी पाण्यात काय सोडले आहे आत्ताच मी सांगितलंय तुम्हाला, अगदी बरोबर. काय आहे? बोट. हे बोट म्हणजे काय? आपल्या हाताचं बोट नाही. काय आहे? पेपर बोट. अगदी बरोबर. मग बोटीवर कोण बसले आहे? कोण बसले आहे सांगा बरं. हां बरोबर आहे. आत्ता मी तुम्हाला इथं पिक्चर दाखवलं होतं, एक बोट आहे आणि बोटीवर बसला बेडूक. अगदी बरोबर. कोण बसलेला आहे? बेडूक. बरोबर ना. बघा, जर तुमच्याकडे आता सध्या रफ बुक वगैरे असेल किंवा किट घेऊन गेलेला असाल तुम्ही इथून स्कूलमधून, तर तुम्ही लिहू शकता ना. असं काही नाही, शक्यतो तर सध्याला काय करा, तुम्ही एखाद्या रफ बुकवर लिहिण्याचा प्रयत्न करा. काय आहे पहिलं उत्तर? आकाशातून वीज चमकत आहे, आकाशात वीज चमकत आहे, पाऊस आकाशातून येत आहे, मुलांनी पाण्यात काय सोडले आहे तर बोट सोडलेली आहे, आणि नंतर काय आहे? बोटीवर कोण बसले आहे तर बेडूक बसलेलं आहे. करेक्ट. त्याच्यानंतरचा शब्द आहे योग्य शब्द शोधा व बोला. काय आहे? योग्य शब्द शोधा व बोला. दिसते की नाही? आता मी हे थोडंसं आपण झूम केलंय त्यामुळे ते क्वेश्चन वरती गेलेलं आहे, तर मी रब करते. फक्त मी तुम्हाला आता लक्षात जरी आलं ना, मी ओरली क्वेश्चन विचारल्यानंतर आन्सर जरी दिलात तरी ठीक आहे. योग्य शब्द शोधावं लिहा, आणि त्याच्यासमोर त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. हा ॲक्च्युली आपल्याला सोडून झालेला आहे, मी आणखी एकदा रिपीट घेते. ओके. आभाळ वाजते असे. कसे वाजते आभाळ? अगदी बरोबर. ध डा ड धुम. बरोबर. नंतर वारा सुटला असा कसा सांगा लवकर. बरोबर. अगदी. सु. नंतर वीज चमकली अशी. अगदी बरोबर. चला पटपट, कारण आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे. चक चक. बरोबर आहे. नंतर पाऊस आला असा कसा आला सांगा सांगा लवकर. त्याचं ऑप्शन थोडस पलीकडे गेलेलं आहे. दिसतंय तिकडे? धो धो. पाऊस कसा आला? धो धो. आणखी थोडस. वीज चमकली खूपच होत होतं. ठीक आहे. वीज चमकली चकचक, आणि नंतर पाऊस आला धो आणि धो, आणि नंतर आहे बेडूक ओरडला असा. इथं ऑप्शन आहे डराव. हो की नाही? हे सगळे क्वेश्चन आपल्याले झालेले आहेत. आणखी एकदा आभाळ वाजते असे धडाड धूम, ह्याचं उत्तर आपल्याला इथे गेलेलं दिसतं. वारा सुटला असा सुसुसुम, वीज चमकली चकचक चक, पाऊस आला धो धो, आणि बेडूक ओरडतो असा तर डरावडूक. बरोबर. आता ह्याच्यानंतर आपला जो आहे महत्त्वाचा क्वेश्चन, अगदी इझी आहे, खूप हार्ड नाही आहे तो, फक्त लक्ष देऊन तुम्ही पहा आणि ऐका. ठीक आहे. शब्दार्थ आहेत. आपण घेतो ना मराठी शब्दाला इंग्रजी शब्द किंवा इंग्रजी शब्दाला मराठी शब्द. आता ह्या धड्यात आलेले कोणते कोणते शब्द होते? पाऊस. पाऊसला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रेन. हे तर तुम्हाला माहितीच आहे. वाऱ्याला विंड. वीज चमकली लाइटनिंग फ्लॅश. जिकडे तिकडे हियर अँड देअर.
पाणी वाहिलं वॉटर फ्लोट, वॉटर फ्लोट, बोट बोट, ओरडला शाउटेड, आणि बेडूकला काय म्हणायचं फ्रॉग, हो की नाही? फ्रॉग जम्पिंग माहिती असेल तुम्हाला, तर तेच. मग आता बघा तो क्वेश्चन फक्त ओरली सांगायचा होता, हो की नाही? ह्याच्या अगोदर मी ओरली विचारलं होतं तुम्हाला आणि तुम्ही आन्सर केलं होते. आता इथे काय आहे, चित्रे पहा व जोड्या लावा, चित्रे पहा व जोड्या लावा. आता पहिल्या इथं काय केलेलं आहे, त्यांनी एक दोन आणि तीन चित्र दाखवलेली आहेत आणि इकडे तीन चित्र दाखवली, पण मध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांनी शब्द लिहिलेले आहेत. काय लिहिलेले आहेत, शब्द लिहिलेले आहेत. पहिला शब्द आहे वो ट, चला वाचण्याचा प्रयत्न करा थोडा थोडासा. नंतरचा शब्द आहे पा उ स, अगदी बरोबर. नंतर आहे बे डू क, नंतर काय वाचा वाचा लवकर, हां काय आहे मुले, नंतर आभाळ, हे तर खूपच सोपं आहे, आणि लास्टच आहे वीज. काय आहे वीज, आता दिसतंय ना क्लिअर, अगदी छान. बघा पिक्चर कोणतं दिसतंय, हे पाऊस, नंतर मुले आहेत एक आणि दोन मुले आहेत, नंतर बोट, हो की नाही? नंतर आहे बेडूक, नंतर आहे वीज, आणि हे आहे आभाळ, हो ना? आता सांगा बरं, पाऊस हा कोणत्या नंबरला येतो, एक दोन तीन चार पाच सहा. इथं ऑलरेडी मॅच द पेयर्स मीच केलेले आहेत, कारण तुम्हाला ते दिसेल न दिसेल. आता इथं बोर्डवर आणखी एकदा मी करते, कोणत्या नंबरला आहे तो, हा जो पाऊस आहे ह्याचं हा हे चित्र ह्याचा शब्द इथे आहे, हो की नाही? पाऊस, बरोबर आहे ना? आता नंतर काय आहे, हा अगदी बरोबर, काय आहे मुले. तर हे जोड्या लावा तर तुम्हाला खूपच सोप्या जातील, हो की नाही? फक्त पिक्चर बघायचं आहे आणि मधली नावं आपल्याला वाचायची आहे आणि आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत, हो की नाही? नंतर आहे बोट. मग इथं कुठं दिसतं बाबा बोट, हे नाही नाही नाही, हा बरोबर इथे आहे. हो ना, पहिलं झालं पाऊस, दुसरं झालं मुले, तिसरं झालं बोट, बरोबर आहे ना? अगदी. नंतर काय दिसतंय, बेडूक. काय दिसतंय, बेडूक. चला बेडूक पासून इकडे जो शब्द आहे त्याचा त्या शब्दापर्यंत जाऊया. आलो, पोहोचलो बाबा एकदाच, हो की नाही? नंतर काय आहे, काय दिसतंय, हो काय आहे, वीज. वीज चमकत आहे की नाही आकाशामध्ये, तर तो शब्द आहे आपला सर्वात शेवटीचा, हो की नाही? नंतर आहे आभाळ. काय आहे आभाळ, आभाळ. आता बघा सगळ्या शब्दांच्या जोड्या झालेल, राहता राहिले कोणतं, आभाळ. तर ते बरोबर आपण इथून आभाळापासून चित्रापासून जे निघायचं आहे ते आपल्याला पोहोचायचं आहे शब्दापर्यंत, हो की नाही? आलं लक्षात, काय आहे आपलं, चित्रे पहावं जोड्या लावा. चित्र तर अगदी क्लिअर दिसत आहे, हो की नाही? पाऊस, मुले, बोट, परत बेडूक, वीज आणि आकाश, हे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ह्या साईडला आणि म्हणजे पाण्याच्या दोन्ही साईडला आपल्याला दिलेले आहेत चित्र आणि मध्ये जे दिलेले आहे ती कृती म्हणा किंवा ते शब्द दिलेले आहेत आपल्याला, हो की नाही? मग त्याचे आपण काय केलेलं आहे, पावसाची बरोबर कुठे आहे बघा बघा, हा अगदी बरोबर, दोन नंबर शब्द जो आहे तो त्याची जोडी आहे. नंतर मुले चार नंबर, नंतर बोट कुठे कुठे कुठे, हा एक नंबर, नंतर बेडूक, हा इथं बेडूक आहे पण किती, तीन नंबर, दिसते की नाही? हा नंतर आहे वीज, किती नंबर आहे, अगदी शेवटी आहे, आणि नंतर आहे आभाळ. आभाळ कुठे आहे, इथे. आलं की नाही लक्षात, सोपं आहे की नाही असं क्वेश्चन? चला आता नेक्स्ट बघायचं आहे आपण. आता मी थोडासा बोर्ड आपला पुसून घेतली, हो की नाही? आणखी थोडस झूम करू देत,
इतकंच होते. पहिला क्वेश्चन रीड करूया मग थोडंसं झूम करते. काय आहे प्रश्न आपला? तुम्ही पावसात काय काय करता? काय काय करता तुम्ही पावसात? आणि योग्य शब्दासमोर अशी योग्य करेक्ट त्याची टिक मार्क असते ना, ती त्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला करायची आहे. हो की नाही? आणखी एकदा वाचू. तुम्ही पावसात काय करता? तुम्ही पावसात काय काय करता? योग्य शब्दासमोर राईट टिक मार्क करा. बरोबर आहे? नंतर आता बघा आपण काय करणार आहोत. पहिला आपला प्रश्न दिसतोय ना बोर्डवर? ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, आम्ही पावसात भिजतो. काय करतो आम्ही पावसात भिजतो? त्याच्या समोर आपल्याला एक चौकोन किंवा एक चौकट दिलेली आहे. नंतर ही जी क्रॉस लाईन आहे तिरपी रेष, त्याला आपण ऑब्लिक म्हणतो. हो की नाही? झोपतो, त्याला ऑप्शन. आणि आणखी एक ऑप्शन आहे क्रॉस लाईन करून रडतो. आता तुम्ही सांगा बरं काय करता पावसामध्ये? सांगा सांगा. आणखी एकदा क्वेश्चन रिपीट करते. आम्ही पावसात भिजतो, ऑब्लिक झोपतो, ऑब्लिक रडतो, किंवा आणखी एकदा, आम्ही पावसात भिजतो, झोपतो किंवा रडतो. आता तुम्ही सांगा काय करता? सांगा लवकर. काही जण काय म्हणत असतील, अगदी बरोबर, जी थोडीशी नॉटी आगाऊ मुलं असतात ते भिजतात. हो की नाही? काही जणांचं उत्तर असेल भिजतो. हो की नाही? काही जणांचं उत्तर असेल भिजतोच. साहजिकच झोपत तर कोणीच नाही पावसामध्ये. पावसामध्ये कोणी झोपतं का? अगदी बरोबर, नाही. पण काही जण पाऊस आल्यानंतर रडतात पण ना. काही मुलांना ना आवडत पावसात भिजायला म्हणा, किंवा असं ते सगळं अंग ओलं झालेलं वगैरे ना आवडत. मग काही जणांचं ऑप्शन असेल रडतो. हो की नाही? बघा आता तुम्हाला इथं तुमची चॉईस आहे, तुमची निवड आहे. तुम्हाला जर का भिजतोला भिजतोच्या समोरच्या ब्रॅकेटमध्ये टिक करायचं असेल तर तुम्ही तिथं करू शकता. साहजिकच कोणाचं झोपतं तर येणारच नाही, त्यामुळे ते तर आपण सोडून टाकतो. पण नंतर काय आहे? रडतो. काही मुलं रडतात, सगळीच नाही, पण जास्त करून पावसात मुलं भिजतात. पण भिजायचं नाही आपल्याला, फक्त आपल्याला कल्पनेमध्ये भिजायचं. हो की नाही? नंतरचा प्रश्न आहे, आम्ही पावसात उडायला किंवा गायला किंवा खेळायला जातो. काय काय दिलेत बघा त्यांनी आपल्याला ऑप्शन्स, पर्याय काय काय दिलेत. आम्ही पावसात उडायला, पावसात कुणी उडतं का? नाही, तो पहिला ऑप्शन तर नाही आहेच आपला. मग कोणी सिंगिंग करतं, गायन करतं पावसामध्ये? हो, करतात. काही जणांना आवडतं. मग सगळ्यात आता तुम्ही छोटी आहात. हो की नाही? दुसरीची मुलं आहेत म्हणजे साहजिकच तुम्हाला खेळायला आवडत असेल. हो की नाही? तर त्याचं काय उत्तर येईल आपल्याला? आम्ही पावसात खेळायला जातो. बरोबर आहे की नाही? नंतर आहे तिसरा प्रश्न, साठवलेल्या पाण्यात, साठवलेल्या पाण्यात आम्ही रंग उडवतो किंवा उड्या मारतो किंवा पतंग उडवतो. हो की नाही? साठलेल्या पाण्यात आम्ही रंग उडवतो, उड्या मारतो, पतंग उडवतो. पावसात कधी पतंग उडेल का? त्यामुळे तो तर ऑप्शन नाही आहेच आपला, पॉसिबलच नाही ना. जर पतंग पेपरचा असतो किंवा कागदाचा असतो, आणि कागदावर पाणी पडल्यानंतर ते पूर्ण म्हणजे भिजून ते खराब होऊन जाते. त्यामुळे पतंगाला उडायला काय पाहिजे? हवा पाहिजे. त्यामुळे आता पावसाचा सीझन आहे, पण पावसाळ्यात पतंग तर नाही उडू शकत. हो की नाही? रंग उडवतो आपण पावसाळ्यामध्ये. ते साठलेलं जे पाणी असतं बघा, कुठं रस्त्याच्या कडेला वगैरे म्हणा, किंवा आपल्या घराच्या समोर गार्डन थोडीशी बगीचा वगैरे असते, त्याच्यामध्ये त्या साठलेल्या पाण्यात आपण रंग उडवतो? नाही. मग काय करतो? अगदी बरोबर, काय करतो? उड्या मारतो. हो की नाही? आता मी सांगते उड्या मारतो, पण तुम्हाला वाटत असेल उडवतो, पण ते उडवणं तर शक्यच नाही आहे.
तरीही काही मुलांचं नाही सांगत. आणि नंतरचा प्रश्न आहे, विजेच्या आवाजाने आम्ही हसतो, वीज ज्यावेळेस आकाशात कडकडते ना, मोठा आवाज होतो तिचा, हो की नाही, आणि लख प्रकाश पडतो जिकडे तिकडे, विजेच्या आवाजाने आम्ही हसतो किंवा चमकतो, म्हणजे असं दचकतो की नाही, ते दचकतो चमकतो आणि नंतर घाबरतो. म्हणजे आता समजा आपल्याला काहीतरी समोर अगदी विचित्र काही दिसलं तर आपण घाबरतो की नाही, हो की नाही. तसं मादा तुम्ही काय करता सांगा बरं, विजेच्या आवाजाने आम्ही हसतो, आम्ही मीन्स तुम्ही हसता का? काही मुलांना नाहीच वाटत असते भीती, त्यामुळे ते हसतात. मग काही चमकतो म्हणजे दचकतात काही, अरे बापरे हे अचानक काय झालं असं. आणि नंतर आहे घाबरतो. आता सांगा मग तुम्ही काय करता बघा, सांगा लवकर सांगा, हसतो का चमकतो का घाबरतो? बरोबर आहे. काही मुलांचं म्हणजे जास्तीत जास्त मुलांचं म्हणणं काय आलेलं आहे, घाबरतो, कारण विजेचा आवाज अगदी लाऊडली असतो ना, त्यामुळं माणूस साहजिकच घाबरतं, हो की नाही. मग आणखी एकदा मी क्वेश्चन वाचते, तुम्ही लक्ष द्या. आम्ही पावसात भिजतो किंवा झोपतो किंवा रडतो, तर ह्याचं उत्तर काय? भिजतो. आम्ही पावसात उडायला किंवा गायला किंवा खेळायला जातो, तर मोस्टली उडत तरी कोणी नाही. गाणं वगैरे आपण बेडरूमच्या खिडकीमध्ये वगैरे बसून कधी गाणं गुणगुणतो पावसाचं. आता आपलं कसं मी सांगितलं होतं तुम्हाला, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, अशी म्हणा किंवा कुठली पावसाची गाणी असतील तर ती म्हणत असतात. पण थोडासा पाऊस कमी झाले की शक्यतो सगळ्यांचा कल कुठे असतो? खेळण्याकडे असतो. साठलेल्या पाण्यात, साठलेल्या पाण्यात आम्ही रंग उडवतो किंवा उड्या मारतो किंवा पतंग उडवतो. इथं पण जास्त करून मुलांचा कल कुठे असतो? उड्या मारतोकडे. नंतर आहे विजेच्या आवाजाने आम्ही हसतो किंवा चमकतो किंवा घाबरतो. तर इथं जास्त ज्यावेळेस आपला क्लास चालू होता त्यावेळेस मी खूप साऱ्यांना मुलांना विचारलं तर ते काय म्हटलंय, टीचर आम्ही थोडंसं घाबरतो, कधी अगदी मोठी वीज चमकली, आवाज खूप मोठा आला, लख प्रकाश पडला तर त्यावेळेस घाबरतो. बरोबर ना? आता नंतरचं क्वेश्चन काय आहे, पहा म्हणा गिरवा आणि लिहा. हे फक्त एक जस्ट एक्सरसाइज आहे तुम्हाला, हो की नाही, ते सोपंच आहे, तुम्ही करू शकता. मी करून दाखवते तुम्हाला. पहिल्या जर पिक्चरमध्ये आपण पाहिलं तर काय होतं, अ चा अर्धा गोल आपल्याला काढलेला होता, अर्धा गोल काढलेला होता. नंतरच्या चित्रामध्ये त्याचा पूर्ण गोल काढलेला आहे. आता हे तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डमध्ये झालेलं आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. नंतर आहे म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये एक अर्धा गोल, नंतरच्या ह्याच्यामध्ये दोन्ही अर्धे अर्धे गोल, नंतर त्याच्या पोटात थोडीशी आडवी रेघ दिलेली आणि नंतर इथं झालेला आहे आपला पूर्ण अ. आणि ह्या जर पिक्चरमध्ये पाहिलं तर त्यांनी काय केलेलं आहे, पूर्ण अ काढलेलं आहे, ती वरती. मग हे फक्त आपल्याला काय करायचे आहे, असे प्रॅक्टिस करायचे, पण आपली झालेली आहे भरपूर सारी प्रॅक्टिस त्यामुळं ठीक आहे, हो की नाही. हे झालं आपलं अ. आता अशा प्रकारे आपला लेसन हा पूर्णतः संपलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, लेसन आपला पूर्ण संपलेला आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न उत्तर पण आपली झालेली आहेत, हो की नाही. आता थोडा एक छोटासा गेम खेळूया, म्हणजे त्यातून तुम्हाला कसं वाटेल, शिकायलाही भेटेल आणि एक नवीन काहीतरी केल्याचा अनुभव पण येईल. आता बघा, मी तुम्हाला काही कार्ड्स दाखवते, तर त्यातलं व्यंजन ती बाराखडी पण आहे, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला ते ओळखायचं आहे, हो ठीक आहे. चला कोणतं दिसतं आहे, आता मी हे जे शब्द निवडलेले आहेत ते आपल्या धड्याशी कवितेशीच रिलेटेड आहेत, हो त्याच्याशी संदर्भात आहेत. काय दिसतं आहे, हे पहिलं काय दिसतं आहे, अगदी बरोबर आ. काय दिसतं आहे, आ. नंतरचं काय आहे, का. काय आहे, क ला काना का, बरोबर. आता पहिला शब्द होता आपला आ का
मग आता सांगा सांगा लास्ट कोणता येईल? अगदी बरोबर, कुठला? श येणार. काय येणार? श. आ का श आ का आणि श झाला शब्द तयार. मग पहिल्याच आपली ओळ आहे ना. काय आहे आपली ओळ? आभाळ वाजलं. आभाळाला समानार्थी शब्द आकाशही येतो, हो की नाही? नंतर आता आभाळ तर वाजलेला आहे, नंतर काय होणार आहे? वारा. पण मी सांगितलं तुम्हाला तो शब्द काय आहे. पहिला व्यंजन व लायका ना वा आणि नंतर लायका ना रा असे मिळून झालेला आहे आपला शब्द. व वा व ला काना वा आणि र ला काना ता वा रा. बरोबर. चला, आकाश वारा नंतर काय झालेलं आहे सांगा सांगा लवकर. अगदी बरोबर. काय झालेलं आहे? मी आता व्यंजन दाखवते, मग तुम्ही ओळखा. काय आहे हे? व ला दुसरी विलांटी वी आणि काय आहे? ज ज झांजेचा. ज ज झाजेचा. काय आहे? ज ज झाजेचा. मग काय शब्द तयार झाला आपला? वी ज. अगदी बरोबर. छान, मजा येते ना याच्यामध्ये थोडीशी. पहिलं व्यंजन आहे पा. आता ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेला आहे, हो की नाही? नंतर आहे ऊ. ऊ उसाचा आहे तो. आणि हा आहे लास्ट स स सशाचा. मग काय झालं आपलं? पा ऊ स. अगदी बरोबर. नंतर काय आहे? चला लवकर लवकर फास्ट. आता आकाश म्हणजे आभाळ आलेलं आहे, नंतर वारा पण सुटलेला आहे, नंतर वीज पण चमकलेली आहे आणि पाऊस पण आलेला आहे. आता पाऊस आला म्हणजे साहजिकच पहिलं व्यंजन आहे पला काना पा आणि दुसरं आहे नला दुसरी विलांटी नी. काय झालेलं आहे पहा, वाचा. अगदी बरोबर. काय आहे? पा नी. नंतर आहे पाण्यात काय सोडली मुलांनी? काय सोडली सांगा लवकर. अगदी बरोबर. काय सोडली? बला एक काना आणि मात्रा. बला काना एक मात्रा बो आणि नंतर आहे ट. पाण्यात काय सोडली मुलांनी? बोट, हो की नाही? नंतर आहे मग बोटीवर कोण बसलं होतं सांगा सांगा लवकर. कोण बसलं होतं? बेडूक. बरोबर आहे. अगदी. काय आहे हे? बला बवर एक मात्रा बे. डला पहिला उकार डू आणि नंतर आहे क. मग असं काय शब्द तयार झाला आपला? बे डू क, हो की नाही? छान. बघा, तुम्हाला जर आता घरात बसून करमत नसेल, बोर होत असेल, तर तुम्ही अशा प्रकारचे कार्डशीट तयार म्हणजे छोटे छोटे अगदी हट्ट नाही करायचा मम्मीला मला हेच पाहिजे तेच पाहिजे, पण तुमचं जे वेस्ट मटेरियल असेल त्याच्यापासून तुम्ही असं बनवू शकता आणि खेळू शकता. एक नवीन खेळ म्हणून तुमच्यासाठी होईल. तर आज आपण काय शिकलो? काय शिकलो सांगा बरं? कविता पहिली पाऊस, हो ना? पाऊस ही कविता अगोदरच्या तासाला झाली होती, फक्त त्याची आपण उजळणी घेतली आणि त्याच्यावर आधारित प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत. ती प्रश्न उत्तरं पूर्ण झाल्यानंतर एक छोटासा तुम्हाला गेम पण होईल आणि तुमच्या शब्द भांडारामध्ये जास्त संपत्ती, शब्दांची जास्त संपत्ती होईल. म्हणून मी काही केलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कार्ड्स सांगितलेले होते, दाखवलेले आहेत आणि त्याच्यापासून शब्द तयार झालेले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यानंतरचा जो लेसन आहे आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.